साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये तसं पाहायला गेलं तर शिक्षणाची खरी गरज ओळखून जसं हे रयत शिक्षण संस्थेचं अण्णांनी जे रोपटं लावलं आणि मग त्याचा जागा पकडून जुन्या जाणत्या लोकांनी त्या काळामध्ये हे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय उभं केलं, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जसं महात्मा गांधी विद्यालय रयत शिक्षण संस्थेचं चालू झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हे अण्णासाहेब आवटे कॉलेज चालू झालं आणि त्याचा पसारा ह्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये इतका मोठा वाढला की तसं पाहायला गेलं तर जर आपण सर्वजण समोर बसलेले जे विद्यार्थी आहात हे बहुतांशी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहात आणि जर कधी हे महाविद्यालय उभं राहिलं नसतं तर या व्यासपीठावर उपस्थित असलेले मला वाटतं 70 ते 80 किंवा 90% सर्वजण रयत शिक्षण संस्थेचे माझ्यासहित आम्हाला आपल्याला अभिमान आहे की 70 ते 80% सगळे हे आम्ही रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहोत, जसं सुरेश भाऊंनी मगाशी सांगितलं. आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला जी काही प्रगती करता आली त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा ह्या रयत शिक्षण संस्थेतील संकुलाचा आहे. आज देवेंद्र शेठ सरकार जरी इथे समोर बसलेले आज जे आहेत, आज एवढा मोठा उद्योग असताना पण त्यांचं शिक्षण सुद्धा रयत शिक्षण संस्थेमधूनच झालं, आज त्याचा अभिमान त्यांना आणि आम्हाला सर्वांना आहे. या महाविद्यालयात किंवा या परिसरामध्ये तसं पाहायला गेलं तर 1990 सालाच्या अगोदर मग सर्वांनी ज्याचा उल्लेख याच्या अगोदरच्या वक्त्यांनी केल्याप्रमाणे मग कैलासवासी दत्तात्रय गुंद्र वसे पाटील असेल, कैलासवासी किसनराव भानकेले असेल, कैलासवासी शिवराजराव भेंडे पाटील असतील, या सर्वांनी फार मोठं योगदान देऊन ही संस्था उभी केली. आणि मग 1990 सालानंतर ज्या आंबेगाव तालुक्याच्या शिक्तिजावर एक तारा उगायला आला आणि त्याचं नाव दिलीप वळसे पाटील माननीय आमदार, आणि त्याच्यानंतर जी काट आंबेगाव तालुक्याने टाकली त्याचा जो आलेख हा जो प्रगतीचा तयार झाला तो आज आपल्या सर्वांच्या समोर दिसतो आहे. आणि असती असती पुण्याला शिक्षणाचं माहेरघर समजलं जायचं तसं आज आंबेगाव तालुक्यामधील मंचर शहर हे शिक्षणाचं माहेरघर तयार झालेलं आहे. ज्या पद्धतीने प्रायमरी शिक्षणामध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील, हायस्कूल असतील, कॉलेजेस तयार झाली आणि सगळ्यात मोठं ज्यावेळेस साहेब उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असताना या तालुक्यामध्ये तसं पाहायला गेलं तर पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज हे अवसरीच्या क्षितिजावर तयार झालं आणि त्याचा त्या एकट्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सहभागामुळे आंबेगाव तालुक्याचं नव्हे तर मंचरचं सर्वांचं भवितव्य आगळं वेगळं पलटून गेलं आणि अशा पद्धतीचा जो शैक्षणिक दर्जा उंचवण्याचं काम या सर्वांच्या माध्यमातून आजपर्यंत होत आलेलं आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये तसं पाहायला गेलं तर आई वडील यांची एक वेगळी आगळीवेगळी अपेक्षा असते. माझा मुलगा शिक्षण घेतल्यानंतर काहीतरी त्यांनी वेगळं हासिल करावं, कारण की अलीकडच्या काळामध्ये शेतीच्या मध्ये सुद्धा जरी आमच्या घरामध्ये आपल्याकडे शेती प्रधान आपला तालुका जरी असला तरी शेतीच एकंदरीत जी होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती फार कमी प्रमाणात असल्यामुळं एकाच घरामधली दर दोन दोन तीन तीन मुलं शेतीवर राहू शकत नाही. मग प्रत्येकाची अपेक्षा असते एखाद्या मुलांनी जरी शेती केली तर बाकीच्या मुलांनी कुठेतरी चांगली नोकरी करावी, कुठेतरी कुणीतरी इंजिनिअरिंग व्हावं, कुणीतरी डॉक्टर व्हावं, विविध जे आता जी दालनं खुली आहेत त्या दालनांमध्ये प्रवेश घेऊन कुटुंबाचा जो काही यशस्वी कुटुंब उभं करण्यामध्ये त्याचं योगदान असावं. त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही असं योगदान देत असताना हे तुमचं योगदान समाजासाठी सुद्धा उपयोगी पडतं, कारण की अलीकडल्या काळामध्ये आपण पाहिलं तर जगाच्या लोकसंख्येच्या 50 ते 55% यंग पॉप्युलेशन हे भारतामध्ये आहे आणि अख्ख्या जगाचं लक्ष हे तुम्ही बसलेले जे समोर जे विद्यार्थी आहात त्यांच्याकडे लागलेलं आहे. ज्या अलीकडल्या काळामध्ये बऱ्याचशा ज्या कंपन्या अमेझॉन सॉफ्टवेअर किंवा या बाकीच्या ज्या कंपन्या आल्या त्यांचं जे मार्केटिंग सुरू झालं ते केवळ तुमच्यामुळे सुरू झालेलं आहे, कारण की अलीकडच्या काळामध्ये कुणीही पाहायला गेलं तर दुकानांमध्ये खरेदी करायला कुणी जात नाही, कुणाचं जर मोबाईल जर उभं
मोबाईल ओपन केला तर प्रत्येकाचं शॉपिंग हे कुठेतरी अमेझॉन वर चालू असतं, फ्लिपकार्ट वर चालू असतं. याचा अर्थ असा आहे की जगातल्या ह्या सगळ्या सॉफ्टवेअर किंवा बाकीच्या कंपन्यांचं लक्ष भारताकडे का वळलं, तर ही सगळी यंग जनरेशन त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि अतिशय मोठं मार्केटिंग त्यांनी याच्यातून हेरलं आणि अशा पद्धतीचा एक आलेख वेगळा भारताचा सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये भविष्य काळामध्ये तुमचं योगदान हे फार महत्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने आज आपल्याला संजय मालपानी साहेब यांचं जे व्याख्यान ऐकायचं आहे अतिशय ध्यान देऊन ऐकण्यासारखं आहे. तुम्ही जसं मगाशी सांगितलं सुरेश रावने की आपल्याला थोडासा कंटाळा येतो कधी कधी व्याख्यान किंवा भाषण ऐकायचा, परंतु हे जे भाषण आहे आज ते तुमच्या आयुष्याला एक आगळी वेगळी कालाटणी देणारं भाषण ठरेल. माणसाच्या आयुष्यामध्ये काही ऐकल्यानंतर त्याला काहीतरी एक वेगळी ऊर्जा तयार होते, ती ऊर्जा घेऊन तुम्ही आज हे भाषण ऐकल्यावर जाल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. या निमित्ताने आम्ही तुम्ही सर्वांनी हा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, काल युवाकरण सुद्धा अतिशय चांगला असा कार्यक्रम, जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि अतिशय चांगलं असं प्रदर्शन त्यांनी काल केलं. मला वाटतं आज सकाळी त्याची अतिशय सुंदर अशी बातमी सुद्धा डीकेवर सिमेंट साहेब तुम्ही दिलेली आहे. तर हे देण्याचं कारण असं की तुमच्यामधलं जे स्पिरिट आहे ते जागवण्याचं काम या निमित्ताने होत असतं. विविध कलागुणांना याच्या निमित्ताने जे तुमच्यातले हिडन जे गुण आहेत ते दाखवण्याची कला याच्या माध्यमातून मिळते, ती दाखवण्याचं काम या युवतरंगच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तुमच्या आयुष्यात अशीच तुमची प्रगती व्हावी अशी एक सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.